आष्टी तालुक्यातील केरूळ येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शनिवारी कृषी तज्ज्ञांनी भेट दिली आहे. यावेळी डॉक्टर कैलास मोते, संचालक फलोत्पादन महाराष्ट्र राज्य पुणे, तसंच श्री बाबासाहेब जेजूरकर जिल्हा कृषी अधिकारी बीड, श्री गोरख तरटे तालुका कृषी अधिकारी आष्टी, बाळासाहेब कांबळे मंडळ कृषी अधिकारी धानोरा, रविराज शिदोरे मंडळ कृषी अधिकारी कडा, कल्याण पवार आणि संतोष लाळगे, अरुण खोमगे, कृष्णा राजेंद्र धोंडे, आत्मा व केरूळ गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मधुकर श्रीपती अनारसे, शेख बाबा, अमोल सूर्यवंशी यांनी केरूळमध्ये जे कोल्डेज आणि साठवण कशी करायची याचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना केलं. कोणतीही अडचण आल्यास आम्ही तुम्हाला अडचण सोडवू असं जेजूरकर यांनी आश्वासन दिलंय. तेज वार्ता न्यूज नेटवर्क, आष्टी बीड. ग्रामस्थ आणि द्राक्ष शेती करणारे शेतकरी या ठिकाणी आहेत. कृषी विभागाचे आमचे अधीक्षक कृषी अधिकारी जेजूरकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सगळे सहकारी आहेत. आम्ही छोट्याखानी एक सभा घेऊन थोडी चर्चा केली की पूर्वी मी सुद्धा 92 साली काही कृषी विकास अधिकारी म्हणून बीडमध्ये होतो. त्यावेळेस जिल्हा पाहिलेला आहे. त्यावेळेस पीक आम्ही पाहत होतो की तुमची ज्वारी बाजरी ते पीक नव्हतं, पण आज पाहतोय की अजूनही सगळीकडे हिरवगार दिसत आहे आणि बरंचसं पीक रचनेत बदल झालेला दिसतो आहे आणि शेतकरी हायटेक शेतीकडे वळताना दिसत आहे. त्यामुळे मूलभूत सुविधामध्ये वाढ करण्यासाठी शासनाची किती योजना आहेत सगळं चर्चा केलेली आहे. शासनाच्या वेगवेगळ्या मूलभूत सुविधासाठी ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, पोकरा असेल, स्मार्ट मॅग्नेट असेल, या सगळ्यांच्या बाबतीत सगळ्यांशी चर्चा केलेली आहे. यांत्रिकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर स्कोप आहे, याच्याही बाबतीत आम्ही सगळ्या ग्रामस्थांशी चर्चा केलेली आहे. आणि विशेष करून आष्टी हा दुष्काळी तालुका असल्यामुळे या ठिकाणी आता हे हायटेक शेतीकडे शेतकरी वळत आहेत. यांना संरक्षित सिंचन आणि संरक्षित शेती या दोन्ही घटकाची खूप गरज आहे. कारण लोकांना आता आपण पाहतोय की महाराष्ट्रात आता मार्च महिन्यामध्ये गारपीट होणे, अवकाळी पाऊस, आणि त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी चांगल्या चांगल्या पिकांचं नुकसान होत आहे. आणि मग त्याला आपल्याकडे कव्हर करायला काहीच नाही, मग त्याला रिस्क थोडं कव्हर करता येईल म्हणून द्राक्षासाठी प्लास्टिक कव्हर सुद्धा द्यायची आम्ही योजना मंजूर केलेली आहे. ते सुद्धा आपल्याला मिळू शकेल, डाळिंबाला मिळू शकेल. आणि त्याच्यानंतर जे शेततळे खोदून ठेवलेले आहेत त्याच्यासाठी सुद्धा अस्तरीकरणाची सुविधा केलेली आहे. आता तुम्ही वाचलं असेल पेपरमध्ये की आता शासनाने घोषित केलेलं आहे की मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला अस्तरीकरण, मागेल त्याला संरक्षित शेती, लागेल त्याला ठिबक, सगळ्या गोष्टी देतो आहे आपण. आता ठिबकमध्ये तर काय आम्ही काही कमतरताच नाही, जो शेतकरी पात्र आहे तो आरामात लाभ घेऊ शकतो अशा स्वरूपाच्या योजना शासनाने सुरू केलेल्या आहेत. ग्रामस्थांनी या ठिकाणी जे काही चर्चेत भाग घेऊन त्यांना ज्या गोष्टींचं या ठिकाणी मार्गदर्शन केलं गेलेलं आहे ते निश्चितपणे त्यांनी जर फायदा घेतला तर हे एक आधुनिक शेतीकडे वळणारं एक वेगळंच गाव आष्टी तालुक्यात आपल्याला एक उदाहरण म्हणून देता येईल अशी परिस्थिती या ठिकाणी जाणवते आहे.